ताकत तिची संपूस तर खेळावं लागत. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. आजचा व्हिडिओ एकदम धमाल आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका विहिरीतून खूपच मोठ्या साईजचे मासे पकडलेत, तेही फ्लोट फिशिंगवर आणि एकदम फ्लेक्सिबल फिशिंग रॉडने. त्याचसोबत तुम्हाला बघायला मिळतील बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी. ओव्हरऑल आजचा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका. थँक्स अ लॉट. आजी ओळखलं का? बाहेरच झोपलं ते? बाहेर झोपता का? काय होतं आतमध्ये? डास चावताय का? बरं, पुरलं का राशन? अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? मी कालच वाट बघत होते, म्हणलं भाऊ कसं येत नाही काय, म्हणलं दोन दिवसांनी येतो कसं. काय लागणार आहे? कागद घ्यायचंय. कागद हे याच्यावर टाकायला? कागदपेक्षा चांगली गोष्ट आणली मी तुमच्यासाठी. कागदपेक्षा चांगली गोष्ट आणली म्हटलं तुमच्यासाठी. ती झोपडी, झोपडी आणली तुमच्यासाठी, झोपडी भरून द्यायला. पाऊस वगैरे काय लागणार नाही तुम्हाला, थंडी पण लागणार नाही, डास पण चावणार नाही त्याच्यामध्ये. अदिती तिथं कुठं? तिथं पाणी साचतं. मग कुठं बनवता येईल? जिकडे पाणी कुठं पाणी साचत नाही इथं साचतं का पाणी? कुठं? कुठं हे हे कोणाच आहे? तिथं बनवायचं म्हणता का? इथं पाणी साचतं. भरत येत का? आजी झाडू वगैरे काय आहे का झाडायला? मॅन्युअल आहे, मॅन्युअलच्या हिशोबाने लावा लागेल आपल्याला. Thank you.
कुठे गई आजी गादी? हा हे बघा हा दरवाजा आहे. रात्री जर तुम्हाला गरम वाटलं ना, ही तर चेन आहे बघा, ही चेन माहिती आहे ना, ही फक्त अशी आतून पण यायला, आत गेला ना तर आतून असं फक्त हे दरवाजा असं गोल लावून घ्यायचा उन्हाळ्यामध्ये. हा हवा येत राहील, गरम होणार नाही. गारठं पडलं ना थंडी तेव्हा मग हे आधी आतमधून हे लावून घ्यायचं असं, तर उघडं राहील. हे असं आतमधून पण लागतं, आतमधून गेलात ना तुम्ही तुमचं सामान बसेल आतमध्ये, चोरीला जाणार नाही. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत लोणावळ्याला आणि हे सिद्धिविनायक मंदिर आहे आणि आपल्याला इन्व्हाइट केलं होतं आतिश चेरकरनी आणि इथे इन्व्हाइट करायचं एक खूप म्हणजे इम्पॉर्टंट काम होतं. ॲक्च्युली ही तुम्हाला मागे जी विहीर दिसती आहे हिच्यामध्ये बरेच शोभिवंत मासे आहेत, रंगीत मासे आहेत आणि त्यांच्यामध्ये चुकून काही मांगूरसुद्धा आले होते, लहान होते पण ते आता इतके मोठे झालेत की त्यांनी सगळ्या माशांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि माशांना खायला सुरुवात केली आहे. तर आता असं मांगूर वगैरे काही जे असेल ते मासे असं कॅप्टिव्ह याच्यामध्ये किंवा पाळणे ते सुद्धा म्हणजे बॅन आहे ॲक्च्युली, तर त्यामुळे त्यांनी आपल्याला हे मासे काढण्यासाठी इकडे बोलवलं आहे आणि खूप भीमकाय आकाराचे मांगूर आहेत. आतिश काय काय त्रास दिला हे माशांनी तुम्हाला? त्यांनी आधी खूप सारी कासं होती या माशात पण आता आहे ना अर्धीच राहिली आहेत, अर्धीच राहिली आणि खूप सारे जे रंगीत मासे होते त्यांना पण मारले, त्यांना पण मारलंय. अच्छा, तर आता ही विहीर आहे, विहीर उघडतात, विहिरीचे दरवाजे जे ते जाळीचे बनवलेले ते उघडत आहेत आणि हे उघडल्यानंतर ही जाळी काढल्यानंतर उजेड होईल आणि त्या उजेडामध्ये आपल्याला मांगूरची एक्झॅक्ट साईज कळेल काय आणि त्याचा एक क्लोज लुक घेतेल आपल्याला या कॅमेराने. अच्छा, ही बिस्किटं एवढी पडली आहेत कशा? म्हणजे हे लोक खायला देतात काय बिस्किटं वगैरे? पक्ष्यांना माशांना? माशांना बी पडतात ना जाळीमधून, माशांना. तुम्ही बघू शकता ही विहीर आहे, याच्यामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. इकडे एक कासव आहे तुम्ही बघू शकताय, हे रेडियर स्लायडर कासव आहे, याला सिंगापुरी कासव पण म्हणतात पण हे अमेरिकन ब्रीड आहे ॲक्च्युली, पण हे सिंगापूरवरनं सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतं ऑर्नमेंटल फिशरीजमधून म्हणून, तर याला लोक सगळे सिंगापुरीज म्हणतात. आणि हे ॲल्बिनो शार्क्स आहेत, ॲक्च्युली हा कॅटफिश आहे पण शार्कसारखं दिसतो म्हणून याला ॲल्बिनो शार्क म्हणतात. ॲक्वेरियममध्ये ठेवला जातो हा आणि याचा पण हाच प्रॉब्लेम मित्रांनो. हा बघा, हा मांगूर दिसला असेल तुम्हाला, हे बघा केवढा आहे, बापरे. आता याच्यामध्ये हे ॲल्बिनो शार्क्स आहेत, ब्लॅक शार्क आहेत आणि काही गप्पी मासेसुद्धा आहेत त्याच्यामध्ये. हे बघा, हे गप्पी मासे आहेत, हा हे बघा इकडे इकडे वरती येतोय. हे बघा हा मांगूर केवढा आहे, बापरे. हो हो हो, तेच तेच घेतो. तर यांनी इकडे त्रास देऊन ठेवला आहे, तर हे मासे आपल्याला काढायचे तिकडनं. एक गडबड होऊ शकते की दुसरे मासे सुद्धा आहेत किंवा कासव पण आहे, तर त्यांनी खायला नाही पाहिजे, हे फक्त मांगूरने खाल्लं तर बरं होईल. एवढं बस खोल. अरे इथंच घ्यावं लागलं नाही तर तिकडनं तर काढता येईल का? येईल ना काढलं इकडे. हा ठीक.
दोन आहेत धक्का दिला पण धक्का दिला तेनेच घेतलं ना अरे आले काहीतरी काय हा कसा अरे रे 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 मगाशी पण कासवच खात असेल अलगत घे जरा बादलीत टाक हा बादलीत टाक मी तेच म्हणणार होतो बादलीतच टाक पकड गोंधळ झाला सगळा निघाल का रे निघाल निघाल गळप नाही त्यांनी खाल्ले का मागून मागून खाल्ले मी खेळते ते कास त्याला अरे बाप रे तो अरे बाप वडा वडा कुठले दोन मिनिट मांगूर आहे काय बघू ते कास बघा मांगूर आहे ना तू घे ना तर त्याच्यात नाही त्याच्यात नाही माझा हा कॅमेरा चालू आहे चल बाबो तोडू नको शपद आपल्याला ह्या स्टिकची स्ट्रेंथ टेस्ट करायची असं तर काढता येणार नाही त्याला थकून थकूनच काढावं लागणार आहे आपल्याला पण काय ते दिसत मांगूरच आहे मांगूर आहे ना मांगूर आहे मांगूर आहे मांगूर थांब त्याला थकू द्या आधी असं काढता येणार नाही तो वरती येणार नाही अरे रे अरे बाबू ताकद त्याची संपुष्टर खेळावं लागत त्याला थकावा लागेल असं तो झटका देऊन लगेच निघून जाईल फ्लोट खायला ते असं ते खायला फ्लोट खायला येते ना अरे अरे थांब 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 तोडू नको स्टिक तोडू नको शपथ तू थकून येईल रे फ्लोट खायला कसं बघितलं कसं येते जाळी खाली सोडा ऐकून घ्या पाण्यातच राहते त्याला हो जाळी खाली सोडा तुम्ही हे द्या हे द्या सोडू हा हे सोडा अरे फ्लोट सोड कासव बघ कस खायला ते कास बघ कसा पाठलाग करते फ्लोट शपथ कासव बघ कसं कासवकड घेते का नाही स्क्रीनला टच कर स्क्रीनला टच कर घेऊ का येतोय वरती थांबा आला आला अरे थांबा ह्याच्यात आला पाहिजे कुठं जे आहे नाही नाही थांबा थांबा मी वरती घेतो मग तुम्ही घ्या थांबा मी काढतो हे बघ अरे अरे पाण्यातच त्याला धरा बाहेर हो पाण्यातच धरावं लागणार आहे घेऊ का वरती मग बाल्टी घे मागची बाल्टी काढा रे आला का अरे
कुठे घेऊ मग? अरे वरती येणार नाही ना तो असं इथे कसं येणार सर? हां खाली घ्यावं लागेल तुला म्हणतो आता. कुठे गेला तू? काय दिसतो? हा हा दिसला. आला का? आला ना? आला 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 आला. आता कॅमेरा लावा. कॅमेरा चालूच आहे. तू घेतलाय? तू घे. शेवटी एक मांगूर काढण्यात यश मिळाले आपल्याला. मोठी बाजी असते बाहेर पडत. ये ये हा ये. एक मांगूर काढण्यात आपल्याला यश मिळालं आहे. मोठी साईज नाही, मीडियम साईज आहे. आणखीन काढून बघूया आपण. कशा त्याच्यात ठेवू? उडी मारणार. हे कासवच, हे जे कासव आहे ना हेच सगळे बेट खात आहे ॲक्च्युली. तर आता हे आपल्याला काढून टाकूया जाळीने. अलगद घ्या. हे जरा सगळं बेट खायला लागलं त्यामुळे याला काढून ठेवूया आपण. पकडे कर. अनफॉर्च्युनेटली आपल्याला जास्त काही मांगूर काढता आले नाही. म्हणजे एक तर मिळालं, ॲटलीस्ट दोन तीन होते त्यातलं एक आपल्याला मिळालं आणि बाकी घाबरल्यामुळे ते लोक बेटला शिवत नव्हते. तरी भरपूर मजा आली. त्यासोबत आपल्याला जे ऑर्नामेंटल फिश होते म्हणजे शोभिवंत मासे, त्यातलेसुद्धा मासे आपल्या गळाला लागले, कासवसुद्धा लागलं. ओवरऑल आजचा व्हिडिओ खूप मस्त एन्जॉय केला मित्रांनो. थँक्यू सो मच अतिश. थँक्यू दादा. थँक्यू सर. मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलला सुपर थँक्सचं फीचर मिळालं आहे. जर तुम्हाला कोणताही व्हिडिओ खूप आवडला तर तुम्ही ह्या लोगोवर क्लिक करून एक ठराविक अमाऊंट आपल्या चॅनलला डोनेट करू शकताय, ज्याच्यामुळे आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी खूप मदत मिळेल. एक कुठं आहे? अरे हो तिकडे अंडी दिली. दोन आहे, एक सोडलं कासूने अंडी घातली. हो हे काय बघा. अरे हा रे ही अंडी कासूची. हो आम्हाला एक दुधच का काका? ऑमलेट बनवणार का? नाही. अरे यार धरलं होतं शिट. नाही वरचे वर वरचे वर वरचे वर होता.